नाही मला तेच म्हणायचं आहे की हिच्यामध्ये डिडक्शन अवेलेबल असेल की डिडक्शन दाखवण्याची गरज नाही मला जे वर्षाच्या शेवटी जानेवारी महिन्यामध्ये धावपळ करून सगळ्या पावत्या जमा करत फिराव्या लागतात सगळे सर्टिफिकेट द्यावे लागतात ते द्यावे लागतील की नाही दोषी साहेब तुमचं काय म्हणणं आहे बघा मुळात असं आहे की टॅक्स प्रणाली सोपी करण्याच्या नादामध्ये आपल्याकडे दोन वेगळ्या प्रणाली आहेत <laughs> एका एक प्रणालीमध्ये तुम्ही म्हणताय ती सगळी डिडक्शन घेत नाहीत दुसऱ्या प्रणालीत घेतात आता ते सगळी डिडक्शन न घेऊन आणि घेऊन दोन्ही पद्धतीने तुम्ही हिशोब मांडा ते जर उत्पन्न पाच लाखाच्या खाली आलं तर जुन्या प्रणालीमध्ये तुम्हाला काहीही कर बसत नाही पण ते पाचाच्या वर गेलं तर अडीच ते पाच वर कर बसतो बरोबर यांनी काय केलंय आता खर सांगायचं तर ही अगदीच म्हणजे अगदीच नॉन इफेक्टिव्ह प्रोव्हिजन आहे याचं कारण असं की तुम्ही नव्या प्रणालीत जर गेला असतात <laughs> तर तुम्हाला डिडक्शनचा फायदा मिळाला नसता सो समजा तुमचं उत्पन्न साडेसहा लाख आहे तर तुम्हाला डिडक्शनचा फायदा मिळून ते पाचच्या खाली येतं आणि त्याच्यानंतर ते एक्झाम्प होतं जुन्या प्रणाली त्यांचं म्हणणं असं की नव्या प्रणालीत हीच मर्यादा पाचाच्या सात वर आणली करमुक्त उत्पन्न सात लाख नाही जर तुमचं एकूण उत्पन्न कुठलंही डिडक्शन न घेता सात लाखाच्या आत असेल तर त्याच्यावर तुम्हाला कर द्यावा लागत लाखाच्या वर गेलं तर तुम्हाला सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावरही कर द्यावा लागतो म्हणजे मी असं चेष्टेने म्हणतो की सीएच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अधिक अधिक कठीण करायला अशा प्रोव्हिजन आलेल्या असाव्या <laughs> तर त्यामुळे ते समजून घेण्याचा विषय आहे आणि त्याचप्रमाणे जे त्यांनी नव्या प्रणालीतल्या टॅक्स रेट्स बदललेले आहेत पुन्हा एकदा तेच आहे की त्याचा इफेक्टिव्ह काही फार मोठा फरक पडत नाहीये तुम्ही जर का आणि बहुतांशी सॅलरीड वर्ग हा होम लोन घेतलेला असतो त्यामुळे होम लोनचा प्रिन्सिपल एलिमेंट हा दीड लाखाच्या वर जातोच जातो मोस्ट ऑफ द टाइम आणि त्याशिवाय व्याज असतं त्यामुळे हे सगळे बेनिफिट जर तुम्ही घेतले तर तुम्ही नव्या प्रणालीत जाऊ शकत नाही तुम्ही जुन्याच प्रणालीत राहता तिथे काही बदल नाहीये नव्या प्रणालीत जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा जे बदल आहेत ते ज्याला आपण म्हणू शकू की कॉस्मेटिक चेंजेस या स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणावर रक्कम वाढेल अशा स्वरूपाचे बदल नाहीत आणि अल्टिमेटली uh, जो सगळ्यात मोठा फायदा आहे तो पाच कोटीच्या वरचं उत्पन्न असलेल्या आहे त्यांना मात्र तीन टक्क्याची सूट मिळालेली आहे असं आपण थोडक्यात याची समरी करू श्रीमंतांना खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फायदा होताना पाहायला मिळतो तीन टक्क्याची सूट मिळाली जा, पाच कोटीवर तीन टक्के म्हणजे खूप झाले माणसाला